नमस्कार, मी उज्ज्वल अरुण वैद्य, पोलीस उपाधीक्षक, सातारा अँटी करप्शन ब्युरो. आज सातारा अँटी करप्शन ब्युरोतर्फे वडूज येथे कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाई दरम्यान आम्ही लोकसेवक संजय विलासराव सोनावले, वय वर्ष 56, विस्ताराधिकारी, पंचायत समिती वडूज खटाव यांना 12,000 रुपये लाच रक्कम घेताना आम्ही रंगेहात पकडलेलं आहे. याची हकीकत अशी आहे की याचे तक्रारदार हे ग्रामसेवक आहेत आणि आरोपी लोकसेवक हे तक्रारदार यांना विविध कारणांनुसार त्यांचा मानसिक छळ करत असत आणि त्यांच्यावर सतत कारवाई करेन अशी धमकी देत असत. अशाच एका प्रकरणामध्ये आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांना नोटीस दिली होती, कारणे दाखवा नोटीस, आणि या कारणे दाखवा नोटीसच्या अनुषंगाने तक्रारदार यांच्यावरती कारवाई न करण्यासाठी म्हणून लोकसेवक संजय विलासराव सोनवणे, विस्ताराधिकारी, पंचायत समिती खटाव वडूज यांनी तक्रारदार यांच्याकडे 12,000 रुपये लाचेची मागणी केली आणि हे 12,000 रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलेलं आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू आहे. मी नागरिकांना आवाहन करते की त्यांच्याकडे जर कोणी लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1064, याच्यावरती आमच्याकडे तक्रारीसाठी.